अमरावतीतील राणा दंपत्य हे आपल्या सर्वांनाच माहितीये राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत निवडून आलेल्या राणा दंपत्याने राष्ट्रवादीला टाटा बाय बाय करत भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं मधल्या काळात राणा दंपत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं त्यातच ठाकरे गटाच्या कमी वेळात खूप जास्त प्रसिद्धी मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे या राणांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा होती पण या नंतर अंधारे यांनीच पूर्ण विराम दिला व आपल्याला ही निवडणूक लढता येणार नसल्याचं सांगितलं राणांची ही डोकेदुखी कमी होणार इतक्यात आता महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने राणांचा बाले किल्ला असलेल्या अमरावतीवर आपला दावा सांगितलाय त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात राणांची डोकेदुखी वाढली हे नक्की महाराष्ट्राचे प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आम्ही अमरावती मतदारसंघातून लढणार असं जाहीर केलंय कडू यांचा शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा असला आणि शिंदे फडणवीस सरकारने त्यांना युतीमध्ये जागा दिली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे गेल्या काळात राणे कडू वाद हा चांगलाच चर्चेत आला होता त्याचं झालं असं की बच्चू कडू यांचं मूळ गाव असलेल्या बेलोरा या गावात राणांनी फराळ वाटप केलं ज्याच्यावर बच्चू कडूंनी जोरदार टीका केली होती आणि या टीकेमुळेच राणा आणि कडू यांच्यातलं शाब्दिक युद्ध सुरू झालं कडू यांच्या टीकेवर शांत बसतील ते राणा कसले राणांनीही या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत कडू हे धोका देऊन खोका घेऊन गुवाहाटीला जाणारे आमदार आहेत असं म्हटलं तसंच कडू म्हणजे फुसका फटाका अशी जहरी टीका राणांनी केली कडू आणि राणा यांच्यातला वाद हा पार पोलीस स्टेशन पर्यंत गेला होता या दोघांचाही वाद शिगेला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण जरा थंड केलं होतं मात्र आता येत्या निवडणुकांमध्ये बच्चू कडू हे राणांच्या विरोधात उभे राहणार आणि निवडणूक लढवणार असल्या कारणाने राणांची डोकेदुखी वाढणार आहे अमरावतीत येत्या निवडणुकांमध्ये सरकार सोबत असलेल्या पण सरकारमधील एकाही पक्षात नसलेल्या आमदारांपैकी कोण बाजी मारत याकडे सर्वांच लक्ष आहे तुर्तास या तुर बातमी तितकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका